आता मुंबईच्या राजाची मोठ्या दिमाखात सुरू असलेली मिरवणूक आपण मुंबईतनं पाहतोय. आज सकाळपासून सुरू झालेल्या मिरवणुका उद्या पहाटेपर्यंत सुरू राहतील. बाप्पा जसजसा पुढे जातोय कुठे बाप्पावरती पुष्पवृष्टी केली जाते, कुठे गुलालांची उधळण केली जाते, मंगलमूर्ती मोर्या ही पुष्पवृष्टी झाली आणि सर्वांनी पुन्हा एकदा एकच जल्लोष केलेला आहे. बाप्पाचे रूप आपल्या नजरेत साठवण्यासाठी आणि वर्षभराची ऊर्जा त्याच्याकडून घेण्यासाठी आज भक्तांची मोठी गर्दी रस्त्यांच्या दुतर्फा आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच जणांना मंडपात जाऊन रांग लावणं शक्य नसतं, बरेच तास उष्णत राहून दर्शन घेणं शक्य नसतं. अशी सगळी मंडळी आज मुंबईच्या रस्त्यांवरती जिथे जागा मिळेल तिथे उभी राहतात आणि आपल्या बाप्पाचं दर्शन घेतात. दोन तासांचा गजर आहे, फटाक्यांची आतषबाजी होतीये. काल खर तर थोडासा बेरंग झाला होता कारण मुंबईत काल तुफान पाऊस पडला. राज्यभरात अनेक ठिकाणी पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. पण बाप्पा ही सर्व विघ्न दूर कर, कोणतंही संकट आता राज्यावर नको देशावर नको हेच साकडं बाप्पाच्या चरणी प्रत्येक भाविक घालतंय. निर्विघ्नपणे विसर्जन मिरवणुका पार पडाव्यात यासाठी कार्यकर्त्यांना सुद्धा सहकार्य करण्याचं पोलीस प्रशासनाकडनं आवाहन करण्यात आलंय. मुंबईचा सगळा परिसर मोठमोठ्या उंच गणेश मूर्तींसाठी ओळखला जातो. गणेश गल्लीच्या राजाची मिरवणूक सगळ्यात आधी निघाली आहे. थोड्याच वेळात लालबागच्या राजाची मिरवणूक सुद्धा सुरू होईल. आरती संपन्न होणार आहे आणि त्यानंतर बाप्पा मार्गस्थ होतील. विश्वकर्माच्या रूपामध्ये असलेली 22 फुटी उंच ही गणेश मूर्ती सर्वांचंच लक्ष वेधून घेते. लालबागचा भारत माताचा हा सगळा परिसर, या संपूर्ण परिसराची एक प्रदक्षिणा हा गणपती बाप्पा पूर्ण करतो आणि त्यानंतर तो गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ होतो. सर्वसाधारणपणे अर्धा तास पाऊण तासाचं हे अंतर, पण विसर्जन मिरवणूक पूर्ण करण्यासाठी कित्येक तास लागतात. लालबागच्या राजाचं विसर्जन उद्या सकाळी पार पडतं. आजचा दिवस थोडासा कंठ दाटून येणारा दिवस आहे, भावना अनावर होणारा दिवस आहे प्रत्येक भक्तासाठी, कारण लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. पण निरोप देताना पुढच्या वर्षी तू लवकर नक्की येशील हे वचन मात्र घ्यायला कोणताही भाविक विसरत नाही आहे. गेली 10 दिवस मनोभावे पूजा अर्चना केल्यावर